विद्यार्थी मित्रांनो आधीच्या चॅप्टरमध्ये आपण दगडासंबंधी माहिती घेतली की बांधकामात वापरणाऱ्या दगडाबद्दल सगळी माहिती आपण मागच्या चॅप्टरमध्ये घेतलेली आहे तर आता हे आपलं चॅप्टर क्रमांक दोन आहे तर यामध्ये आपण विटाबाबत माहिती घेणार आहोत किंवा विटाच्या बाबतीत सर्व माहिती आता या चॅप्टरमध्ये आपण शिकणार आहोत तर बघा पूर्वी विटाच्या आधी जर समजा बांधकामाचा उपयोग जर म्हटला किंवा बांधकामात करण्यात येणाऱ्या मटेरियलचा उपयोग जर विचार केला तर त्यामध्ये दगड जास्तीत जास्त प्रमाणात वापरला जायचा कारण हजारो वर्षापूर्वीची जी बांधकामं आजही जशाला तशा स्थितीमध्ये आढळताना दिसतात आपल्याला तर ती सगळीच्या सगळी दगडामध्ये बांधलेली आहेत बरोबर आहे वर त्यानंतरच्या काळातल्या जुन्या काही इमारतींमध्ये किंवा विहिरींमध्ये विटासुद्धा आपल्याला बघायला मिळतात भाजलेल्या विटा तर आपण आता बघूया विटा आणि विटाबाबतची माहिती तर जेव्हापासून ही विटा तयार करण्याची कला हस्तगत झाली तर तेव्हापासून बांधकामामध्ये विटा वापरण्याचं प्रमाण वाढलं कारण विटाचा आकार सारखा घडवायला सोप्या उचलायला आणि हाताळायला सोप्या म्हणून विटाचं प्रमाण बांधकामामध्ये जास्त झालं बरोबर आहे म्हणून विटा ह्या दगडापेक्षा जास्त वापरल्या जातात आणि लवकर इझिली अवेलेबल होतात म्हणूनसुद्धा ह्या जास्त वापरल्या जातात बरं मग आता विटा जर समजा चांगल्या बनवायच्या असतील तर त्या कशा बनवतात किंवा काय करतात याबद्दल आपण आता माहिती बघूया तर, तर आता कुठेही विटा पाळल्या जाऊ शकत नाहीत विद्यार्थी मित्रांनो कारण विटा जर बनवायच्या असतील तर त्या विटेमध्ये किंवा विटा बनवण्यात वापरण्यात येणाऱ्या मातीमध्ये विशिष्ट घटक असणं आवश्यक आहे आणि ते विशिष्ट घटक आपल्याला इथे आता बघायचे आहेत की काय काय किती किती पर्सेंटेजपर्यंत असलं म्हणजे त्या विटेला काय मिळतं त्यापासून हे आपण इथे बघणार आहोत तर बघा आता म्हणजे विशिष्ट घटक असलेल्या मातीमध्ये मा जर योग्य पाणी मिळवलं की त्याला लवचिकता येते किंवा तिथपर्यंत पाणी आपल्याला मिळवावं लागतं आणि त्या चिखलाला मड असं म्हणतात ठीक आहे ये याच्या याची जी संज्ञा आहे तर त्याला मड असं म्हटलं जातं ठीक आहे तर साधारणतः बाजारामध्ये आता आजकाल याच्यापेक्षा सुद्धा लहान विटाची साईज तयार व्हायला लागली कारण कॉम्पिटिशनमध्ये ह्या कमी जास्त प्रमाणात साईज असलेल्या विटा आपल्याला बाजारात बघायला मिळतात परंतु नऊ इंच बाय सा साडेचार इंच बाय सा साडेचार इंच सा असे एक स्टँडर्ड साईजची वीट बाजारामध्ये उपलब्ध असते ही असल्या प्रकारची विट बाजारात मिळते ठीक आहे तर आयस्ट स्टँडर्ड इंडियन स्टँडर्डच्या मानकानुसार किंवा भारतीय मानकानुसार विटेची जी साईज असते त्या विटेच्या साईडमध्ये एक से सेंटीमीटर मॉर्टरचा जॉईंट असतो म्हणजे जर समजा आपण विटेची साईज इकूण इकडे धरली अशी दोन विटात मधात एक सेंटीमीटरचे जॉईंट वरतून जर विट लावायची असेल तर याला एक सेंटीमीटरची जॉईंट तर या दोन्ही मिळून खालचा आणि वरचा मिळून एक एक सेंटीमीटर त्याच्यामध्ये वाढून घेतलेली असते आणि मग ती साईज होते बघा वीस सेंटीमीटर बाय दहा सेंटीमीटर बाय दहा सेंटीमीटर इन्क्लुडिंग मॉर्टर जॉईंट जॉईंट सहित विटेची साईज वीस सेंटीमीटर लांब दहा सेंटीमीटर रुंद दहा सेंटीमीटर उंच उंच अशी त्याची साईज होते आणि हे जे काही विटा आहेत आजकाल पारंपरिक जेवढा काही तर ती विटाची जी वरची बाजू असते त्या विटेच्या वरच्या बाजूनं असा मध्यभागी बरोबर एक खड्डा असतो खोलगट भाग असतो एक अर्ध्या इंचाचा वगैरे तर त्या खोलगट भागाला फ्रॉग असं म्हणतात ठीक आहे हा फ्रॉग कशासाठी असतो तर हर्झंटल लोड म्हणजे जर समजा एक और एक, और एक, और एक, और एक, और एक विटा लावल्या आणि त्याच्यावरती जर माल भरला तर याच्यामध्ये माल साचून राहतो त्यामुळे तो हॉर्झंटल लोड जर असेल तर त्याला थोडीशी स्टॅबिलिटी देण्याचं हे काम करतं ठीक आहे त्यामुळं हा खड्डा असतो एक दुसऱ्या विटेला त्यासोबत पकडून ठेवण्यासाठी तर आता आपल्याला बघायचं आहे की कुठले कुठले घटक विटा बनवण्यात वापरण्यात येणाऱ्या मातीत असावे म्हणजे कुठल्याही मातीपासून विटा तयार होत नाहीत विटा तयार होण्यासाठी जी माती वापरली जाते त्या मातीमध्ये कुठले कुठले घटक किती किती पर्सेंटेज असावेत आणि तितके पर्सेंट असल्यामुळे त्या मातीपासून कशी वीट तयार होते हे आपण आता बघणार आहोत तर बघा ॲल्युमिना मातीमध्ये ॲल्युमिनाचं प्रमाण वीस ते पस्तीस पर्सेंट असायला हवं बरोबर आहे हे जर असेल तर यामुळे चिखल जो बनवू आपण पाणी टाकून त्या मातीचा तर त्या चिखलाला काय आहे लवचिकता येते ठीक आहे त्या चिखलाला लवचिकता येते आणि त्या लवचिकतेमुळे साच्यामध्ये ता ज्या विटेला आपण साच्यामध्ये जेव्हा ती थोपटू किंवा कॉम्पॅक्ट करू तर त्या विटेला या ॲल्युमिनामुळे टॅबिलिटी मिळते स्थिरता मिळते पहिलं लक्षात घ्या की त्याच्यामुळे का होतं तर जो चिखल आहे त्याला लवचिकताही प्राप्त होते आणि या ॲल्युमिनामुळेच स्टॅबिलिटी किंवा त्या याला एक स्थिरता सुद्धा प्राप्त होते आणि यामुळं ॲल्युमिना इतका जर त्या मातीत जर असला तर त्यामुळे काय होतं की आपल्याला पाहिजे तशा आकाराची वीट आपल्याला बनवता येते ठीक आहे पण जर समजा ॲल्युमिना या पर्सेंटेजपेक्षा जास्त होत असेल त्या मातीमध्ये तर वीट वाळविल्यानंतर त्या विटेल अंकुचन पावतात त्या विटा ॲल्युमिना जास्त असल्यामुळे आणि मग त्या अंकुचन पावल्यामुळे म्हणजे त्याचा आकार थोडा लहान झाल्यामुळे त्याच्यावरती भेगा क्रॅक्स किंवा चिरा पडतात म्हणजे त्याला रॅपिंग होते असं म्हणतात इंग्लिशमध्ये अंकुचन पावणे म्हणजे रॅपिंग होणे आणि ते झालं की त्याच्यावरती हे दोष आपल्याला बघायला मिळतात बघा म्हणजे वीस ते पस्तीसपर्यंत पस्तीस पर्यं पस्तीस पर्सेंटेजपर्यंत जर ॲल्युमिना असेल तर लवचिकता मिळते स्टॅबिलिटी मिळते आणि एक चांगली वीट तयार होते पण याच्यापेक्षा जर का जास्त ॲल्युमिना त्याच्यामध्ये असला तर वीट वाळवत असताना ती अंकुचन पावते रॅपिंग होते रॅपिंग होताना तिच्यामध्ये चिरा किंवा भेगा पडतात म्हणून हा इतका असला पाहिजे आता आपल्याला बघायचं आहे दुसरा कुठला घटक मातीमध्ये असायला हवा तर तो आहे सिलिका तर हा सिलिका जो आहे हा मातीमध्ये नॅचरली मिसळलेला असायला हवा ठीक आहे आणि तो पन्नास पर्सेंट ते साठ पर्सेंट पर्यंत ठीक आहे पन्नास पर्सेंट ते सात पर्सेंट पर्यंत आता बघा जर समजा मातीमध्ये सिलिका इतका नसेल या पर्सेंटेजमध्ये जर तो सिलिका त्या मातीमध्ये नसेल तर सिलिका आपल्याला मातीमध्ये वरतून ॲड करता येतो किंवा करावा लागतो ठीक आहे आता सिलिकाचा मातीमध्ये मिसळण्यामुळं काय होतं ते बघा तर यामुळं काय होतं ॲड केला की विटा ताकदवान बनतात आणि टनक बनतात विटा सिलिकेमुळं ताकदवर बनतात टनक बनतात मजबूत बनतात आणि हे एवढं असल्यानंतर याचं जे अंकुंचन आहे हे कमी होतं आणि अंकुचन कमी झाल्यामुळे विटाला ज्या चिरा किंवा भेगा किंवा क्रॅक पडत नाहीत यामुळे जी कच्ची वीट बनवलेली असते तिचं रॅपिंग होत नाही ठीक आहे आणि हा जो काही सिलिका आहे या मातीमध्ये हा वीट भट्टीमध्ये वीट भाजत असताना हा गरम होतो गरम हो झाला की हा वितळतो हा वितळल्यानंतर बाजूच्या गोष्टीला पकडून घेतो तिथपर्यंत पोचतो आणि इतर घटकांना पकडतो समजा बरोबर आहे आणि वीट थंड झाली की तो पातळ झालेला सिलिका या सगळ्या गोष्टीला पकडून घट्ट ठेवतो आणि म्हणून सिलिकेमुळं वीट मजबूत बनते ठीक आहे आता आपल्याला बघायचं याच्यानंतरचा तिसरा गटा तर लाईम किंवा चुना हा एकदम अल्प प्रमाणात पाहिजे म्हणजे एक पर्सेंट ते दीड पर्सेंट इतकं लाईमचं प्रमाण त्याच्यात ते असावं याचे खडे त्या मातीत नसले पाहिजे लक्षात घ्या चून खडे मातीमध्ये नको आता हा जो चुना का असावा इतका पर्सेंटेज चुना नसला तर काय होईल तर विद्यार्थी मित्रांनो हा चुना एक ते दीड पर्सेंट असल्यामुळे जो मातीमध्ये सिलिकेचं प्रमाण आहे ते सिलिकिया या चुन्यामुळे वितरण्यास मदत होते ज्या सिलिका आहे ते सिलिका या चुन्यामुळे वितरण्यास मदत होते पण जर हे प्रमाण लाईनचं प्रमाण किंवा चुन्याचं प्रमाण जर वाढलं आणि त्यावर जर समजा पाणी पडलं तर ते जे तीव्र चुना आहे किंवा क्विक लाईम आहे त्याचे आकारमान वाढते क्विक लाईम जर असेल ते आणि त्याच्यावरती जर पाणी पडलं म्हणजे पावसाळ्यात समजा आपण विटा लावल्या विट लावल्यानंतर भिंत बांधून विट तयार झाली आणि त्याच्यामध्ये पाणी शिरलं समजा तर, शिर तर या जास्त चुना जर त्याच्यामध्ये असेल तर ती वीट फुगेल म्हणजे पाणी असलं की वीट फुगली पाणी निघून गेलं की वीट लहान झाली असं जर त्याचं नेहमी नेहमी होत असेल तर नंतर काय होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो ती विट फुटून जाईल म्हणून चुन्याचं प्रमाण किंवा लाईमचं प्रमाण हे एक पर्सेंट ते दीड पर्सेंट इतकंच असलं पाहिजे याच्यापेक्षा जास्त असता कामाने जास्त असेल तर विटा प्रसरण पावतात फुकतात पाणी मिसळल्यावर आणि मग त्या तुटतात ठीक आहे चौथा मुद्दा किंवा चौथा घटक काय आहे विटेमध्ये तर तो आहे आयरन ऑक्साईड तर विद्यार्थी मित्रांनो आयर्न ऑक्साइडचं जे प्रमाण आहे ते आहे पाच ते सहा टक्के आता हे जे प्रमाण आहे त्या मातीतलं पाच ते सहा पर्सेंट तर या आयर्न ऑक्साईडमुळे काय होतो तर विटेला एक चांगला रंग प्राप्त होतो ठीक आहे आयरन ऑक्साइडमुळे विटेला चांगला रंग लाल रंग प्राप्त होतो विठ ताकदवन आणि टिकाऊ बनते पण याचं सुद्धा या चुन्यासारखंच आहे हा जर याच्यापेक्षा जास्त झालं तर ती विट ठिसूळ बनते लवकर तुटू शकते ठिसूळ बनते ब्रिटल बनते ठीक आहे हे झालं आयर्न ऑक्साईड आयर्न ऑक्साईडमुळे विटेला लाल रंग प्राप्त होतो आपल्याला हे रिकाम्या जागेमध्ये वगैरे विचारण्यात येतं ऑब्जेक्टिव्हमध्ये सुद्धा असला प्रश्न असतो हे जे पर्सेंटेज आहेत विद्या विद्यार्थी मित्रांनो हे पर्सेंटेज आपल्याला लक्षात असले पाहिजे ठीक आहे पाचवा घटक आहे मॅग्नेशिया याचे प्रमाण एक पर्सेंट असते ह्यामुळे विटीला पिवळसल रंग येतो आणि आयर्न ऑक्साइड आणि मॅग्नेशिया याच्या मिळून ब्राऊन रंग तयार होतो बघा आयर्न ऑक्साइड जर असेल एकटं तर लाल रंग प्राप्त होतो त्यामध्ये जर मॅग्नेशियाचं एक पर्सेंट असेल तर या दोन्ही मिळून ती विट ब्राऊन तयार होते तर ही आहेत विटेचे घटक आणि या घटकाचं किती किती प्रमाण त्याच्यामध्ये असलं पाहिजे हे इथे आपण आता शिकलो आहोत धन्यवाद थँक्यू